शहरात सुरू असलेल्या व्हायरल इन्फेक्शनमुळे रुग्णांना योग्य उपचार मिळत नाही आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या युवकांनी उपजिल्हा रुग्णालयाची पाहणी करत असताना दवाखान्यात घाणीचे साम्राज्य त्यांना दिसून आले. नाही आहे. काल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या युवकांनी उपजिल्हा रुग्णालयाची पाहणी करत असताना दवाखान्यात घाणीचे साम्राज्य दिसून आले. एकीकडे संघर्ष समितीकडून हिंगणघाट येथील वैद्यकीय महाविद्यालयाची मागणी करण्यात येत आहे, असे असतानाही या रुग्णालयातील उच्चपदस्थ अधिकाऱ्यांकडून निष्काळजीपणा दिसून आला. उपजिल्हा रुग्णालयात अस्वच्छ वातावरण, डॉक्टरांची कमतरता, आजारी बालकांसाठी डॉक्टर नाही, रुग्णांच्या रक्त तपासणीसाठी 3 दिवस लागतात. हिंगणघाट जिल्हा रुग्णालय 100 खाटा असूनही सोनोग्राफी बंद. आमदार साहेबांनी 400 खाटा मंजूर केल्या, मात्र केवळ 100 खाटांमध्येच रुग्णांना उपचाराऐवजी अस्वच्छतेची सामना करावा लागत आहे.